पनवेल विधानसभा मतदारसंघातून 3 वेळा आपण आमदार प्रशांत ठाकूर यांच्यावर विश्वास दाखवून त्यांना विजयी केले आहे आणि आमदारांनी तो विश्वास सार्थ केला आहे. त्यामुळे आगामी निवडणुकीतही आमदार प्रशांत ठाकूर यांना भरघोस मतांनी विजयी करा असे आवाहन भाजपचे गोवा प्रदेश महामंत्री माजी आमदार दयानंद सोपटे यांनी तळोजा येथे महिलांसाठी आयोजित केलेल्या कार्यक्रमावेळी केले. महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींसाठी महायुती सरकारने मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना सुरू केल्यानंतर महिलांकडून सरकारच्या या योजनेचे स्वागत केले जात आहे. या पार्श्वभूमीवर पनवेल विधानसभा क्षेत्रातील सर्वच महिला भगिनींसाठी खेळ पैठणीचा आणि लकी ड्रॉ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. त्यांतर्गत तळोजामध्ये हा कार्यक्रम सोमवारी संपन्न झाला. यावेळी महिलांसाठी विविध खेळांचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये उषा म्हात्रे, चंद्रभागा पाटील, कोमल कदम, मनीषा शेगर, जागृतील सांगळे, गंगादेवी, प्राप्ती शेलार, अचल मडवी, देवई महानवर, रुपाली पाटील या विजयी झाल्या असून त्यांना उपस्थित मान्यवरांच्या हस्ते बक्षीस देऊन गौरवण्यात आले. यावेळी भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष विनाश कोळी, पनवेल तालुका अध्यक्ष अरुण शेठ भगत, उपाध्यक्ष संजय पाटील, सरचिटणीस राजेंद्र पाटील, प्रल्हाद केणी, भूपेंद्र पाटील, माजी महापौर डॉक्टर कविता चौतमल, माजी उपमहापौर चारुशीला घरत, संध्या शारबिद्रे, प्रतिभा भोई, शिल्पा म्हात्रे, महिला मोर्चाच्या पनवेल तालुका अध्यक्षा कमला देशेकर, दिनेश खानावकर, प्रकाश खैरे, गोनिकनाथ शेठ पाटील, मिर्दोष केणी, सागर मोरे, नितीन भोईर, रमेश मडवी, प्रतीक्षा केणी, विजयश्री पाटील, समीना साठी, अमृता पाटील, सविता फडके, उज्ज्वला साळुंके, नंदू म्हात्रे, आशा बोरसे, संतोष पाटील, राम पाटील, कृष्णा पाटील, लीना म्हात्रे यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते आणि महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. 2024 येणाऱ्या निवडणुकीत प्रत्येक बहिणींनी जर ठरवलं, माताने जर ठरवलं की यावेळी प्रशांत दादांना मी माझी म्हणून एक नाही तर कमीच कमी 5 मत मी गोळा करून देणार आणि करण्याची गरज आहे. कारण असा हा देव माणूस आपल्याला भेटणं म्हणजे आपली नशीबवान आहोत. यासाठी भारतीय जनता पार्टी, भारतीय जनता पार्टीचे आमदार आणि भारतीय जनता पार्टीच्या आमदाराबरोबर या महाराष्ट्रात येणारा युतीचं सरकार आपल्याला आणायचं आहे. गेली 10 वर्ष ज्या ज्या योजनेचा फायदा आम्ही घेतो आहोत त्याही पुढे आणखी जास्तीत जास्त योजना तुमच्यासाठी कशा राबवता येणार हे विचार आमच्या आदरणीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी करणार आहे, तुमच्यासाठी करणार आहे. त्यासाठी तुम्ही जास्तीत जास्त मते देऊन आमचे जे आमदार जे आहेत त्यांना मोठ्या मताच्या फरकाला निवडून देणार अशी आशा बाळगतो. अन्य काही योजना असेल, काही विकास कामं असतील, काही तुमच्या समस्या असतील, भारतीय जनता पार्टीचा त्या सेक्टर मधला, त्या बिल्डिंग मधला, त्या विभागामधला जो जो कार्यकर्ता असेल, जी जी कार्यकर्ती असेल, प्रत्येक आमचा पुरुष कार्यकर्ते असेल, महिला कार्यकर्ती असतील, त्या सगळ्यांना या ठिकाणी आशाताई म्हणतात. तुम्ही त्या सगळ्यांना जाऊन भेटायचं माझं हे काम आहे आणि त्यांनी जर ऐकलं नाही तर माननीय अरुण शेठ भगत साहेब आमचे इथे आहेत. अरुण शेठना सतत कार्यालयात असतात. अरुण शेठना सांगायचं की बाबा अरुण शेठ प्रल्हाद गिरींना आम्ही सांगितलं असं होणार नाही, पण जर झालं तर तुमच्या प्रत्येकीच्या समस्या आहेत, म्हणजे तुमच्या नाही पण तुमच्या बरोबर तुमच्या एरियातल्या सगळ्या महिला भगिनींच्या ज्या ज्या काही अडचणी असतील त्या सोडवण्याची जबाबदारी भारतीय जनता पार्टीची आहे. कारण याच्या अगोदरही आणि याच्या पुढेही तुम्ही भारतीय जनता पार्टीला सातत्याने सपोर्ट करणार आहात. तुमचा आशीर्वाद हा भारतीय जनता पार्टी आणि आमदार प्रशांत ठाकूरांना आहे, त्याच्यामुळे तुमचा विश्वास कधी आम्ही वाया घालून देणार नाही, त्याच्यामुळे असंच सहकार्य करा. मी सर्वात प्रथम आपल्याला मनापासून हार्दिक शुभेच्छा देतो आणि दुसरं आपण सर्व भारतीय जनता पार्टीला आमदार प्रशांत ठाकूरला मारणारे सर्व आपण महिला आहात आणि जो आपल्यासाठी करतो, जो आपल्यासाठी मदत करतो त्याला आपण मदत केलीच पाहिजे, हा आपला धर्म आहे. आणि मग त्या निवडणुकीमध्ये आपण सर्व मदत देणार आहात, पण प्रत्येक गावामध्ये, प्रत्येक वाडीमध्ये आपण जाऊन आपण या मतदारांना आपल्या ज्या योजना आहेत त्या समजावून सांगण्याचं काम आपण सर्वांना करायचं आहे. आम्ही प्रवीण मोहकरच्या मॅडम यांना पुढे गेल्या, मॅडमला धन्यवाद देईल की सासू आणि सुनेला एकत्र ठेवल्या आणि त्याच्या पांडत नाही झालं अशा पद्धत
अभिनंदन कारण सासूने सासरीकडे जेवायला बसत नाही इथं तुम्ही खेळायला त्यांना आले आहात आणि ते आपण कुठं भांडण न करताना खेळले आहात खरोखर तुमचं मनापासून तुम्हाला धन्यवाद देतो. तुम्हाला मुलगी झाली एक महिन्यापासून दोन महिन्यापासून त्या मुलीचं खातं तुम्ही उघडलं ती मुलगी 18 वर्षाची होईपर्यंत तिच्या खात्यामध्ये पैसे जमा केले 18 वर्ष झाले तर तिला 6 ते 7 लाख रुपये मिळणार आहेत जेणेकरून तिचं ऍडमिशन चांगल्या कॉलेजला होईल जेणेकरून तिच्या लग्नाला ती रक्कम कमाईल. अशा प्रकारची महत्वाची योजना पनवेलचे आमदार सन्माननीय प्रसाद ठाकूर यांनी 1000 महिलांसाठी योजना ओपन करून दिलेली आहे. त्याचा लाभ ज्यावेळेला त्या मुली मोठ्या होतील त्यावेळेला विचारतील आई मग तुम्ही सांगा ही योजना कोणी चालू करून दिलेली आहे त्यावेळेला तुम्हाला सांगायला लागेल. अशा प्रकारे आपल्या पनवेलमध्ये सर्व माता भगिनींच्या पाठीशी उभा राहणारा आपला एकमेव भाऊ प्रशांत दादा ठाकूर आहे आणि नेहमीच ते आपल्या पाठीशी उभा राहतात. आता आपलं कर्तव्य आहे पुढच्या महिन्यामध्ये आमदारकीचं इलेक्शन आहे त्यामुळे आपल्या बहिणीचं काय कर्तव्य आहे तर आपल्याला भाऊबीज मिळालेलं आहे आपल्या रक्षाबंधनचं गिफ्ट मिळालेलं आहे. आपलं काम आहे की प्रशांतराव ठाकूर यांच्या पाठीमागे उभं राहायचं आहे आणि येणाऱ्या निवडणुकीमध्ये आमदार प्रशांतराव ठाकूर यांना परत एकदा चौथ्यांदा आमदार करायचं आहे. काय करायचं आहे त्यामुळे सर्व महिलांना मी विनंती करते की आपल्या भावाच्या पाठीशी आपणच उभं राहायचं आहे आणि परत एकदा विक्रमी मतदान घेऊन आज जी माझी लाडकी बहीण योजना आहे या योजनेला आपल्या विरोधी पक्षाचे जे महाआघाडीचे नेते आहेत खऱ्या अर्थाने या काँग्रेसच्या नेत्यांनी या महिला भगिनींच्या या योजनेवर आक्षेप घेतला ते कोर्टात गेले पण काही चाललं नाही कोर्टाने सुद्धा त्यांना बेदखल केलं. ही योजना बंद व्हावी आणि जर यापुढे या महाराष्ट्रामध्ये जर या महाआघाडीचं सरकार आलं तर ही योजना बंद करू. अहो योजना ही कधीच बंद होणार नाही जोपर्यंत आपलं युती शासन आहे महायुती शासन आहे तोपर्यंत ही योजना बंद करणार नाही असं आपले मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब आणि देवेंद्रजी फडणवीस साहेब अजित पवार साहेब यांनी आपल्या या लाडक्या बहिणींना शब्द दिला. येणाऱ्या काळामध्ये आपल्याला विधानसभेला सामोरं जायचंय आणि विधानसभेला सामोरं जात असताना जे आपल्यासाठी झटतात जे आपल्यासाठी आपल्या महिला भगिनींसाठी काम करतात म्हणजे महायुती सरकार या महायुती सरकारच्या प्रत्येक कार्यकर्त्याच्या सोबत या महिला भगिनींचा माता भगिनींचा आशीर्वाद असला पाहिजे.